Hey, good morning. Good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी प्रमाणे enjoy करताय mathematics. 7th standard चा खूप इंटरेस्टिंग पूर्ण तुमच्या पुस्तकामधला सगळ्यात सोपा चॅप्टर मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे की ज्या चॅप्टरचं नाव आहे इंडायसेस. खूप सिंपल आहे, तुम्हाला नंतर ज्यावेळेस तुम्ही 8th स्टँडर्ड जाल त्यावेळेस तुमच्या लक्षात राहील का रे हा चॅप्टर खूपच सोपा होता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, आपण बघणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट 26. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आपण ऑलरेडी क्लिअर केलेला आहे. आज बघणार आहोत आपला क्वेश्चन नंबर 2 आणि माझ्यासोबत एन्जॉय करा मॅथमॅटिक्स. बघा, तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये कसलीही कधीही अडचण येणार नाही आणि तुम्ही मॅथमॅटिक्स जे आपण म्हणतो ना, ओ माय गॉड मॅथमॅटिक्स म्हणजे काय, हे तुमचं ओझं जे आहे ते कायमचं दूर होईल आणि एन्जॉय कराल तुम्ही. एकदा तुमचं मन लागलं तर तुम्हाला मॅथमॅटिक्स खूप आवडायला लागेल. सो लेट्स एन्जॉय मॅथमॅटिक्स विथ मी. सो प्रॅक्टिस सेट 26 दिसतोय तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॅल्यू आपण लिहितो आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे आपला 2 raised to 10. मग आता काय करायचं आहे आपल्याला, याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग 2 raised to 10 म्हणजे 2 किती वेळा मल्टिप्लाय करणार आपण, 10 वेळा. 2 into 2 into 2 into 2 into 2 असे 5 वेळा लिहून घेतले आपण. 5 5 5 2 करूया, हे 5 झालं आणि 2 into 2 into 2 into 2 into 2 असे 5 5 वेळा, असे 2 म्हणजे सोपं जाईल आपल्याला कॅल्क्युलेशनला. हे 5 आणि हे 5. मग 5 केल्यानंतर बघा किती येतं, 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. हां, किती आले तुमचे 32, 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. हे 32 आला याचा मल्टिप्लाय. याचा पण सेम येईल 5 वेळा, 4 2 8 2 16 2 32. मग किती आले 32. आणि आता काय करायचं आपल्याला, फक्त या 32 into 32 मल्टिप्लिकेशन करायचं. 32 into 32, 2 2 4 3 2 6 इथे 0 3 2 6 3 3 9 इथे 4 6 + 6 2 9 + 1 10. किती आलं आन्सर आपलं, 1024. हे आलेलं आहे 2 raised to 10 व्हॅल्यू. काय आली आहे, ही 2 raised to 10 व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहे. हे अशा पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आहे. सो स्टुडंट, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5 raised to 3. ओके, मग 5 raised to 3 म्हणजे 5 किती मल्टिप्लाय करणार आपण, 3 वेळा, 5 into 5 into 5. खूपच सिम्पल आहे. 5 5 25 25 5 125. किती आलं आन्सर, 125. खूप सिम्पल आहे, ठीक आहे. चला बघूया आपले नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, दीज आर नेक्स्ट एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट 26 मधला जो क्वेश्चन नंबर 2 आहे त्याच्यातले काही नेक्स्ट एक्झाम्पल आहे. काय करायचं, -7 raised to 4 म्हणजे -7 आपल्याला किती वेळा मल्टिप्लाय करावं लागणार आहे, 4 वेळा. -7 into -7 into -7 into -7 अशा पद्धतीने 4 वेळा आपण मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहून घेतलं. मग आता 7 7 जा किती येईल तुमचे, 49 49. कसं काय आलं, -minus become plus, ठीक आहे. परत सेम 7 7 जा 49, -minus become plus. आणि आता आपल्याला काय करायचं, फक्त या 49 into 49 ह्याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. आपण इथे रफली पटापट करून घेऊया. 9 9 जा 81, 9 4 जा 36 37 38 39 40 41 42 43 and 44. किती आले, 44 आलेलं आहे. इथे 0 आला, 4 9 जा 36, इथे 3 आले, 4 4 जा 16 17 18 and 19. सो हे मल्टिप्लिकेशन करताना बिलकुल कंटाळा करायचा नाही, छान फास्ट मल्टिप्लिकेशन करा. 1 इथे 10 आले, 9 + 1 10 + 4 14, 1 + 1 2 2 4 0 1. काय आन्सर आले आपलं, 2 4 0 1 हे आलेलं आहे आपलं याचं आन्सर. -7 raised to 4 = 2401. ओके, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये पण सेम करायचं आहे. -6 किती 3 times घ्यायचं आहे, -6 into -6. ओके, मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 6 6 जा 36 आणि -minus become काय झाले, प्लस झाले. इंटू हा -6 करायचा आहे. मग आता 36 into 6 करूया. 36 into 6, 6 6 जा 36, 3 6 3 जा 18, 19 20 and 21. 216 आलेलं आहे. पण हे उत्तर तुमचं इथे मार्क मिळणार आहे का, नाही. एक प्लस आणि एक मायनस असेल तर आपण काय करत असतो, त्याला नेहमी मायनस चिन्ह देत असतो. म्हणून याला जेव्हा मायनस साईन द्याल तेव्हाच तुम्हाला याचे मार्क्स मिळणार आहे. किंवा तुम्ही मग 216 लिहिलं तर तुम्हाला तिथे मार्क्स तुमचे जाणार आहे, कारण फक्त चिन्हामुळे. म्हणून मॅथमॅटिक्समध्ये चिन्ह हे खूप महत्त्वाचे असतात. ओके, सो आय थिंक हे आणि हे एक्झाम्पल क्लिअर झालं असेल. लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल. स्टुडंट, आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे 9 raised to 3 म्हणजे 9 किती वेळा मल्टिप्लाय करायचं, 9 into 9 into 9, 3 times. 9 9 किती झाले तुमचे, 81 into 9 करूया. इथे करून घेऊया फटाफट, 81 into 9, 9 1 जा 9, 9 8 जा 72. सो आन्सर आलेला आहे 729.
त्यानंतर पुढचं आहे 8 raised to 1. आता 8 raised to 1 म्हणजे 8 चा एकदाच मल्टीप्लाय म्हणजेच 8. फायनल आन्सर काय येणार आहे तुमचं 1, म्हणजे तेच येणार आहे. 8 चा पहिला घात हे लक्षात ठेवायचं तुम्ही इंडायसेसमध्ये. कुठल्याही कुठल्याही संख्येचा रेस टू 1 म्हणजे तीच संख्या असते. मग इथे 100 raised to 1 आला तरी तुमचं 100च येईल, किंवा 152352 raised to 1 आलं तर ती काय येणार आहे, तीच संख्या येणार आहे. सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आप तुमचे क्लिअर झाले असेल. लेट सी सम मोर लास्ट एक्झाम्पल इन दिस प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट, दीज आर द लास्ट एक्झाम्पल इन या प्रॅक्टिस सेट. 4/5 raised to 3 कसं सॉल्व्ह करणार? 4/5 आपण किती वेळा लिहिणार आहोत? 3 times लिहिणार आहोत इथे. आणि मग आन्सर काय येणार तुमचं? 4 4 जा 16, 16 4 जा 16 4 जा किती आले? 6 4 जा 24, 4 1 जा 4, 4 + 2 किती आले तुमचे? 6, म्हणजे इथे 64 आले. 5 5 जा 25, 25 5 जा 125. सो अशा पद्धतीने याचा आन्सर आला आहे 4/5 raised to 3 इज इक्वल टू 64/125. आता आपण बघणार आहोत या प्रॅक्टिस सेटमधलं अगदी शेवटचं एक्झाम्पल, आणि आपला प्रॅक्टिस सेट 26 इथे कम्प्लीट होणार आहे. तर काय आहे आपलं एक्झाम्पल बघा. -1/2 × -1/2 × -1/2 × -1/2 अशा पद्धतीने 4 वेळा इथे काय करायचं आहे? मल्टीप्लाय करायचं आहे. मग -1 × -1 किती झाले तुमचे? -minus become plus. आणि इथे 2 2 2 2 जा 4 झाले. परत -minus become plus, म्हणजे 1 × -1 × -1 काय झाले तुमचे? +1 झाला. ठीक आहे, परत तो लिहून घेतला, 2 2 जा 4. मग आता याचं काय करायचं? आपण अंशांचा गुणाकार करूया. 1 1 जा 1 आणि 4 4 जा 16. सो अशा पद्धतीने आपण आज इथे प्रॅक्टिस सेट 26 हा क्लिअर केलेला आहे. सो आय थिंक तुम्हाला छानपैकी समजला असेल. तुम्हाला जर फायदा होत असेल तर लाईक करा, फ्रेंडसोबत शेअर करा. चला पुढच्या इंटरेस्टिंग टॉपिकसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.